नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय आपल्या टिकर मराठी सरळ सेवा या युट्यूब चॅनलवर. दररोजप्रमाणे आजही आपण बुद्धिमत्ता चाचणीचे काही प्रश्न घेऊन आलेलो आहोत, जे येत्या BMC च्या परीक्षेसाठी उपयुक्त असे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने लेक्चर व्यवस्थित अटेंड करायचं आहे. काही कन्सेप्ट क्लिअर जर नसतील तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता, म्हणजे पुढच्या लेक्चरला मी त्या अजून व्यवस्थित तुम्हाला डिटेल मध्ये एक्सप्लेन करून देऊ शकते. ओके, बाकी करते प्रश्नांना सुरुवात, कारण की तुम्ही सेशनला लाईक केलं असेलच. तर पाहूयात आपण आजचा पहिला प्रश्न. कोड सोडवायचा आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 5, 9, 11, 13. आता इथे बघा, तुम्हाला तिथे वर्ण पण दिसत आहेत, बरोबर आहे, संख्या पण दिसत आहेत. बघा मग आता W वजा T, W आहे 23, 23 मग 9 गेले उरले 3. S वजा D, S आहे 19 वर, 19 मधन 4 गेले उरले 15. T वजा J, T आहे 20 वर, 20 मधन 10 गेले उरले 10. P वजा G, P आहे 16, 16 न 7 गेले उरले 9. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक दुसराच, 9. प्रत्येकाच्या जे वर्णांची स्थानं आहेत त्या दोघांची वजाबाकी करायची आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नावर. चला, घड्याळात ठीक 8 वाजून 20 वाजले असता घड्याळ पाण्यात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसतील? 10 वाजून 10 मिनिट, 11 वाजून 12 मिनिट, 12 वाजून 10 मिनिट, 12:30. मग आता बघा, आधीच्या मध्ये जेव्हा पण तुम्ही जर आधीचे लेक्चर्स अटेंड केलेले असतील तर त्याच्यामध्ये मी फक्त जेव्हा तास असेल तर 12 मधनं वजा करा असं सांगितलं. आता तास पण आहेत, मिनिट पण आहेत, 12 तासाचं घड्याळ आहे, तेव्हा 11 वाजून 60 मिनिटांनी दिलेली वेळ वजा करायची. 11 न 8 गेले 9, 10, 11, 3 वाजून 40 मिनिट. अरे सॉरी, पाण्यात पाहिलेच आहे, मी आरशात काढलं. बरं, आता नीट बघा, पाण्यात जेव्हा हे पाण्यात पाहिलेलं आहे आणि दिलेली मिनिट ही 30 पेक्षा कमी आहे. दिलेली मिनिट जर 30 पेक्षा कमी असतील तर दिलेल्या मिनिटाला 18 वाजून 30 मधन वजा करायचं. आपल्याला वेळ काय दाखवली जाईल? 10 वाजून 10 मिनिटांची. आरशा आणि पाणी अशा दोन गोष्टी आहेत. आणि जर मिनिट ही 30 पेक्षा जास्त असतील तर 17:90 मधून दिलेली वेळ वजा करावी. ओके, हे आहे पाण्यातलं, आरशातलं वेगळं असतं. हळूहळू दररोज लेक्चर अटेंड केलं तर तुम्हाला समजेलच. पुढचं, खालीलपैकी आकृती 1 सोबत दिलेल्या 4 पर्यायांपैकी ABC आणि D मधून योग्य पाण्यातील प्रतिबिंब निवडा. आता ही अशीच्या अशी, हे रंगवलेलं खाली आहे, खाली रंगवलेलं नको, इकडे हे काही पण झालेलं आहे हे पण नको. आता यात आणि ह्याच्यात, या दोघांमध्ये आपल्याला पाहायचंय. आता इथलं जर आपण फक्त मध्ये पाहिलं तर हे या पद्धतीने दिसतंय. याला जर आपण पाण्यात पाहिलं तर ते आपल्याला कुठल्या पद्धतीने दिसणार? या पद्धतीने. मग आता अशी आकृती तुम्हाला कुठे दिसतीये? आकृती क्रमांक 2 मध्ये. कधीच सेम टू सेम नको. बघा, खालून वर जाताय, खालून वर जाताय नको, वरून खाली येणार पाहिजे. आणि इथे हा जो भाग रंगवलेला आहे खालच्या बाजूला, तो इथे काय जाणार? तो वरच्या बाजूला रंगवलेला जाणार. पुढचा प्रश्न, प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात, म्हणजे 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल याप्रमाणे. तर 24 तासात एकूण किती टोल पडतील? 154, 156, 158, 152. 12 तासाचं काढूयात, मग 12 दुनी 24 होतात. 1 वाजता 1 टोल पडतो, 2 वाजता 2 टोल, 3 वाजता 3 टोल, 4 वाजता 4 टोल, 5 वाजता 5 टोल, 6 वाजता 6 टोल, 7 वाजता 7 टोल, 8 वाजता 8 टोल, 9 वाजता 9 टोल, 10 वाजता 10 टोल, 11 वाजता 11 टोल, 12 वाजता 12 टोल, असे पडत जातात. मग जर या सगळ्यांची बेरीज केली, 55, 65, 75 आणि 3, 78, म्हणजे 12 तासामध्ये 78 टोल पडतात. 24 तासात 156. ठीक आहे, 12 तासामध्ये 78 झाले, 24 तासाचे 156 टोल पडणार किंवा पडतील.
पुढचा प्रश्न, पाच मुलांना एका परीक्षेमध्ये मिळालेले गुण पुढील प्रमाणे दिले आहेत. क ला ब पेक्षा 5 गुण जास्त मिळाले. आता क ला अ ब क ड ई असे 5 जण असणार. बर, परंतु ड ला ब पेक्षा 10 गुण जास्त मिळाले, पण अ पेक्षा 20 गुण कमी मिळाले. ई ला ब पेक्षा 22 गुण जास्त मिळाले. जर ब ला 40 गुण मिळाले तर अ ला नेमके किती गुण मिळाले? चला, ब ला किती मिळाले? 40. क ला ब पेक्षा 5 जास्त आहेत म्हणजे 45. ड ला ब पेक्षा 10 जास्त आहेत म्हणजे 50. पण अ पेक्षा 20 कमी आहेत. ड ला अ पेक्षा 20 कमी म्हणजे ड पेक्षा 20 जास्त, 70. ई ला ब पेक्षा 22 कमी म्हणजे 18. अ ला नेमके किती गुण मिळाले? 70 गुण मिळाले. झालं, सोपा होता, तुलनाचाच प्रश्न होता, थोडासा वेगळा होता. आता परत वाचा. ब ला 40 आहे. क ला ब पेक्षा 5 जास्त म्हणजे 40. ड ला ब पेक्षा 10 जास्त म्हणजे 50. पण अ पेक्षा 20 कमी म्हणजे अ ला 70 आहे, 70 मधून 20 गेले, ड ला 50 झाले. फक्त वाचताना गडबड करू नका. पुढचा प्रश्न आहे, खालील पैकी आकृती 1 सोबत दिलेल्या 4 पर्यायांपैकी ए बी सी आणि डी मधून योग्य पाण्यातील प्रतिबिंब निवडा. आता पाण्यातील प्रतिबिंब निवडायचं. तुम्ही एलिमिनेशन मेथडने पण जाऊ शकता, नाहीतर ज्या मेथडने आता मी करते त्या मेथडने गेलात तर चालेलच, एवढं काय नाही. हे दोन डॉट इथे आहेत तर ते इथे पाहिजे, हा इथून असा जाणार. अशी आकृती कुठे दिसते आपल्याला? आकृती क्रमांक 1 मध्येच. बाण खाली चाललाय म्हणजे बाण वरती जाणार. मग आता बाण वरती जाणारे 1, 2, 3 म्हणजे सी कट झाला. आता बाण हा कुठे आहे? उजव्या बाजूला, म्हणजे बाण उजवीकडेच पाहिजे, डावीकडे नको, म्हणजे बी कट झाला. बरोबर आहे. आता हे दोन डॉट हे इथे आहेत तर ते इथेच पाहिजे, असे खाली वर नको, म्हणून डी पण कट झाला, म्हणून उरला पर्याय पहिलाच. ओके, पुढचा प्रश्न घड्याळाचा. सचिनचं घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जात. सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावलेलं घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल? 11:08, 11:02, 11:42, 12:36 प्रत्येक तासाला. एका तासाला त्याचं घड्याळ 4 सेकंद पुढे जाते. मग 24 तासाला, 24 तासाला 24 × 4 96 सेकंद पुढे जाणार. मग सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासनं तर शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत किती दिवस आहेत? सोमवार ते मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, 5 दिवस आहेत. 24 तास म्हणजेच एका दिवसाला त्या घड्याळ 96 सेकंद पुढे जात आहे, तर 5 दिवसाला 5 × 96 ते घड्याळ 480 सेकंद पुढे जात आहे. याला मिनिटात करायचं म्हणून 60 ने भागलं, 8 × 48 ते घड्याळ 5 दिवसाला 8 मिनिट पुढे गेलेलं असणार. बरोबर, कशाच्या? तर ती दिलेली वेळ किती आहे? 11 वाजायच्या पुढे ते घड्याळ 8 मिनिटं जाणार. आपल्याला घड्याळात किती वाजलेले दिसणार? तर 11:08 वाजलेले दिसणार आहे. एका तासाला ते घड्याळ 4 सेकंद जाते. 24 तास म्हणजे एका दिवसाला 24 × 96 सेकंद. सोमवार ते शनिवार 5 दिवस आहे. 5 ला 96 ने गुणलं 480 सेकंदाला मिनिटात केलं 60 ने भागून 8 मिनिटं, म्हणून 11:08 त्या घड्याळामध्ये वेळ दाखवली जाणार आहे 11:08, म्हणून उत्तर आलं पर्याय पहिला. लाईक करून घ्यायचं आहे सेशनला. दिशाज्ञांचा प्रश्न आहे, पी क्यू आर एस आणि टी ही 5 गावे एकमेकांच्या शेजारी वसलेली आहेत. पी हे गाव क्यूच्या पश्चिमेला आहे. पी हे गाव क्यूच्या पश्चिमेला आहे. आर हे गाव पीच्या दक्षिणेला आहे. आर हे गाव पीच्या दक्षिणेला आहे. टी हे गाव क्यूच्या उत्तरेला आहे. आणि एस हे गाव टीच्या पूर्वेला आहे. तर
आर हे गाव एस गावाच्या कोणत्या दिशेला आहे? आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य. आर हे गाव एस च्या ह्या दिशेला आहे. ही कोणती दिशा असते आपली? नैऋत्य. उत्तर पण तेच आहे. एस हे गाव आरच्या विचारलं असतं तर उत्तर तुमचं ईशान्य आलं असत. दोघांमध्ये व्यवस्थित फरक समजून घ्या. पुढच्या प्रश्नाला जाऊयात. पुढचा प्रश्न पण आपला दिशाज्ञांचाच आहे. प्रश्न वाचून सोडवायचे. मोहन 2 किलोमीटर उत्तरेला गेला, नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला, पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर गेला, नंतर डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. तर त्याचं मूळ जागेपासूनचं अंतर किती कापलं गेलं? 12 किलोमीटर, 8 किलोमीटर, 4 किलोमीटर, 9 किलोमीटर. आता इथून इथून ते इतकं. आता हे 4 म्हणजे हे पण 4, कारण समोरासमोर 2 आहे, समोरासमोर 4, हे 4 आणि हे 4, एकूण किती त्याने मूळ जागेपासून अंतर कापले? 8 किलोमीटर एवढं अंतर कापले, म्हणून पर्याय दुसरा येणार. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 12, 21, 24, 35. 9 त्रिक 27, 27 दुणे 54. 14 त्रिक 42, 42 दुणे 84. मग 7 त्रिक 21, 21 दुणे 42. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला आकडा आला? 21 हा अंक आला किंवा आकडा आला? सेशनला लाईक करत नसाल तर करून घ्या. लेक्चर जर कंटिन्यू पाहिजे असतील आणि असे प्रश्न सोडवायला आवडत असतील तर, आणि कन्सेप्ट जर व्यवस्थित समजत असतील तर. वळते पुढच्या प्रश्नाकडे. सांकेतिक भाषेचा. एका सांकेतिक भाषेत कोल्ड वॉटर इज गुड म्हणजे त्रिकोण चौकोन वर्तुळ स्टार, विंटर इज कोल्ड म्हणजे वर्तुळ त्रिकोण ऍट द रेट, आणि फ्रेश वॉटर म्हणजे चौकोन हॅश असे संकेतन वापरले असेल तर गुड साठी योग्य संकेतन म्हणजे कोडिंग काय? त्रिकोण चौकोन वर्तुळ स्टार. आता कोल्ड वॉटर इज गुड, कोल्ड वॉटर इज गुड म्हणजे त्रिकोण चौकोन वर्तुळ स्टार, विंटर इज कोल्ड, विंटर इज कोल्ड चा अर्थ आहे वर्तुळ त्रिकोण अँड फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटरचा अर्थ आहे चौकोन हॅश. ठीक आहे. आता गुड साठीच संकेतन शोधायचं आहे. मग आता इथे नीट आपण लक्ष देऊयात, जे कॉमन कॉमन आहे ते कट करूयात. इथे कोल्ड आहे, कोल्ड आहे, इज आहे, इज आहे. इथे त्रिकोण, त्रिकोण, वर्तुळ, वर्तुळ कट झाले. म्हणजे कोल्ड आणि ईज साठी वर्तुळ आणि त्रिकोण. मग आता कोणासाठी त्रिकोण कोणासाठी वर्तुळ माहित नाही बरं. इथे वॉटर आहे, इथे वॉटर आहे, वॉटर साठी चौकोन. मग आता गुड या शब्दासाठी उरला स्टार, विंटर साठी ऍट द रेट, फ्रेश साठी हॅश. आपल्याला फूड साठी विचारले, गुड साठी काय आलं? स्टार आलं, म्हणून पर्याय क्रमांक आपला चौथा योग्य झाला. कोडिंग कोडिंग डिकोडिंग याच पद्धतीने सोडवावं लागतं. पुढचा प्रश्न काय आहे. एका रांगेत प्रतीक हा डावीकडनं 15वा आहे, सुमित हा उजवीकडनं 24वा आहे. जर त्यांच्यामध्ये केवळ एक व्यक्ती उपस्थित असेल किंवा उभा असेल तर त्या रांगेमध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी किती जण उभे असतील? 40 34 40 36 40 38 40 37. आता प्रतीक आकृती काढायची गरज नाही, जास्तीत जास्त मध्ये आहे त्या सगळ्यांची बेरीज करायची. 15 अधिक 24 अधिक त्यांच्यामधला 1 म्हणजे 40 झालं. कमीत कमी मध्ये काय करायचं लक्ष द्या. कमीत कमी मध्ये ज्या दोघांची नावं दिसतायत जसं प्रतीक आणि सुमित, त्यांच्या स्थानांची बेरीज करायची. 15 अधिक 24 त्याच्यातनं काय वजा करायचं? तर त्यांच्या मधले जेवढे असतील आणि ते दोघ, मग 39 वजा 3 36. कमीत कमी झाले 36, जास्तीत जास्त झाले 40. उत्तर आलं 40 36.
जास्तीत जास्त म्हणजे सगळ्यांची बेरीज करायची, पण कमीत कमी मध्ये ज्या दोघांची नावं दिसतात त्यांच्या स्थानांची बेरीज करायची, आणि त्याच्यामधनं त्यांच्या मधले आणि ते दोघ असे वजा करायचे. मध्ये दोन आहे, तीन आहे, चार आहे, जेवढे असतील ते आणि ते दोघ असे वजा करायचेच. पुढचा प्रश्न पुन्हा कोड सोडवा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 50, 51, 52, 54. आता इथे बघा, 13 3 39 + 3 42, 9 3 27 + 3 30, मग 16 3 48 + 3 51. उत्तर आला 51, पर्याय आला दुसरा. बर, पुढच्या प्रश्नावर जायचंय. पुन्हा कोड सोडवा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 51, 81, 91, 61. तीनाचा घन अधिक दोनाचा घन, तीनाचा घन 27, दोनाचा घन 8, उत्तर आलं 35. दोनाचा घन एकाचा घन, दोनाचा घन अधिक एकाचा घन, 8 अधिक 1 9. चाराचा घन तीनाचा घन, चाराचा घन 64, तीनाचा घन 27, 64 अधिक 27, उत्तर येणार 91. पर्याय येणार तिसरा. ठीक आहे, पुढचा प्रश्न तुलनाचा. अशोक हा रमेश पेक्षा उंच परंतु गणेशहून ठेंगणा आहे. अशोक हा रमेश पेक्षा उंच परंतु गणेशहून ठेंगणा आहे. विलास हा रमेश इतकाच उंच आहे, म्हणजे विलास आणि रमेश उंची सेम आहे, परंतु तो प्रकाश पेक्षा उंच आहे. तर विलास हा अशोक इतका उंच आहे का? नाही, अशोक पेक्षा भुटका आहे. अशोक पेक्षा भुटका आहे का? हो, अशोक पेक्षा भुटका आहे. गणेशहून भुटका आहे का? नाही, गणेश पेक्षा उंच उंच नाही, भुटका आहे. अशोकहून उंच आहे का? अशोकहून भुटका आहे. म्हणून पर्याय येणार दुसरा. ठीक आहे, तर हे होते आपले आजचे बुद्धिमत्ताचे प्रश्न. प्रश्न आवडले असतील आणि असेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील आणि पाहायचे असतील तर सेशनला दररोज लाईक पाहिजे. सेशन कमेंट मध्ये सांगायचं आहे की कसा वाटला व्हिडिओ. सेशन शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दररोज आपण असेच छान छान प्रश्न पाहणार आहोत आणि कन्सेप्ट शिकून घेणार आहोत. थांबते आज. बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना. एखादी कन्सेप्ट नाही समजली तर तो प्रश्न किंवा कुठला टॉपिक आहे हे कमेंटमध्ये सांगा, मग मी तो पुढच्या लेक्चरला अजून व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगेल तुम्हाला. थांबते. थँक्यू.